नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पत्रिका ज्योतिषांच्याकडे घेऊन जातो, पोस्टक मांडलेलं असतं कुंडलीचं, त्यामध्ये कुंडली बघून ज्योतिष जे बघत असतात ते काय सांगतात की तुमचा रविग्रह बिघडला आहे म्हणून तुम्ही रविग्रहाची उपासना करा, तुमचा जो बुधग्रह बिघडला आहे म्हणून बुधाची उपासना आपल्याला करावी लागेल. अशा पद्धतीनं वेगवेगळे ग्रह सांगतात की बिघडलेले आहेत. बिघडलेले आहेत म्हणजे काय असतात, ते ग्रह नीचेचे असतात. नीचेचे म्हणजे नीच राशीमध्ये तो ग्रह असतो. तर आपला प्रश्न असा आहे की नीच राशीमध्ये ग्रह पडलेला आहे, समजा मीन राशीमध्ये बुध हा नीचेचा धरला जातो. आता मीन राशीमध्ये जर बुध आपण जर नीचेचा आहे म्हणजे तो तुम्हाला वाईट परिणाम देणार आहे का प्रत्येक वेळेला, किंवा ह्याचा आपण आता प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे की नीचेचा ग्रह असेल तर तो वाईट फळच आपल्याला देतो असा समज बऱ्याच जणांच्या मध्ये असतो. तर आता हा समज आपण कसा दूर होतो बघूया. कारण या योगाचं नाव आहे की नीचभंग योग. नीचभंग योग यामुळे नीचभंग योग झाल्यामुळे काय होतं की नीच असलेला ग्रह शुभ फल सुद्धा देतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता आपण उदाहरण बघायचं आहे. इथं एक अंक आहे म्हणजे मेषराश. मेष राशीमध्ये शनी आपल्याला माहिती आहे, म्हणजे ज्यांनी ज्योतिष शिकलेले आहे त्यांना ही कल्पना आहे की मेष राशीमध्ये शनी हा नीचेचा येतो. त्याच्या बरोबर जर या ठिकाणी रवी असेल, त्याच्याबरोबर रवी असेल म्हणजे उच्चेचा रवी, तर काय होणार आहे या ठिकाणी, आणि ह्यांची जर युती असेल, युती असायला पाहिजे बरं का, रवी आणि शनीची जर युती असेल आणि मेष राशीमध्येच असेल तर शनी मेष राशीत नीचेचा असून सुद्धा शुभ फल देतो. आणखीन एक उदाहरण बघूया. आता मंगळाचं उदाहरण बघू. कर्क राशीमध्ये मंगळ आहे. कर्क राशीमध्ये मंगळ नीचेचा समजला जातो, म्हणजे आपण काय म्हणणार की मंगळ ग्रह हा तुमचा बिघडला आहे. बाकीचे ग्रह सुद्धा आपल्याला अशा वेळी बघायला पाहिजेत. आता कर्क राशीमध्ये चंद्र हा सुद्धा स्वराशीचा आहे आणि गुरु हा सुद्धा उच्चेचा आहे. जर चंद्र गुरुची जर युती मंगळाबरोबर असेल तर अशा वेळेला नीचभंग योग होतो. मंगळाबरोबर युती असायला पाहिजे म्हणजे कोणत्याही ग्रहाची युती यामध्ये फक्त 3 ते 4 डिग्रीच अंतर असलं पाहिजे. जर 15 डिग्रीचं अंतर असेल, 20 डिग्रीचं, 25 डिग्रीचं तर ती युती आपण म्हणत नाही. दुसरं उदाहरण बघूया. कन्येचा शुक्र. कन्येचा शुक्र हा नीचेचा समजला जातो, पण कन्या राशीमध्येच या ठिकाणी बुध आहे म्हणजे तो स्वराशीचा बुध आहे. म्हणजे कन्या राशीचा राशी स्वामी आहे बुध, तर तो स्वराशीचा आहे. आणि जर शुक्र बुध युती जर असेल तर शुक्र हा सुद्धा, कन्येचा शुक्र सुद्धा आपल्याला शुभ फले देतो. असंच आहे तुळेचा रवी. तुळेचा रवी हा नीचेचा आहे, पण तुळेचा जर स्वराशीचा शुक्र असेल रवी बरोबर तर तो नीचभंग योग होतो. तर बिघडलेला रवी हा सुद्धा शुभ फले त्या व्यक्तीला देतो. तसंच चंद्र, वृश्चिकेचा चंद्र नीचेचा आणि वृश्चिकेचा मंगळ स्वराशीचा, म्हणजे जर चंद्र आणि मंगळ युती असेल तर चंद्र सुद्धा आपल्याला चांगली फळ देणार आहे. यासाठी आपली जन्मकुंडली आपल्या समोर पाहिजे आणि आपण स्वतः सुद्धा आपण चेक करू शकतो की खरोखरच आपला ग्रह बिघडला आहे किंवा नाही. आता इथं आहे मकर राशीचा गुरु, हा सुद्धा नीचेचा समजला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये. पण या मकर राशीच्या गुरु बरोबर जर मकर राशीचा शनी म्हणजे स्वराशीचा आणि मकर राशीचा मंगळ जर उच्चेचा असेल, यामध्ये युती असेल गुरु बरोबर, तर तो गुरु चांगली फळे सुद्धा देणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर अशी मनाची धारणा होती माझा मकर राशीचा गुरु आहे आणि तो नीचेचा आहे, त्यामुळं अशी मानसिकता आपलीच खालवून द्यायची नाहीये. तर सहसा या ठिकाणी आहे की मकर राशीचा गुरु जरी असेल आणि जर त्यांची शनी किंवा मंगळ बरोबर युती असेल तर गुरु हा सुद्धा शुभ फल देणार आहे. तसंच आपण या ठिकाणी बघूया मीन राशीचा बुध नीचेचा आहे, पण शुक्र म्हणजे मीनेचा शुक्र उच्चेचा आणि मीनेचा स्वराशी गुरु आहे, म्हणजे मीनेचा राशी स्वामी गुरु आहे. त्यामुळे जर शुक्र आणि गुरुची युती जर बुधाबरोबर झाली असेल मीन राशीमध्ये तर बुध सुद्धा आपल्याला चांगली फळ देतो आहे.
तर यावरून आपल्याला एक कळालं असेल की ग्रह जरी बिघडलेले आणि नीचेचे असतील तरी सुद्धा त्यांची जर स्व राशीची आणि उच्च राशी बरोबर उच्च ग्रहाबरोबर जर युती झाली असेल तर ते ग्रह आपल्याला शुभ फलदायी आहे. त्यामुळे नवशिके जे ज्योतिष आहेत त्यांनी ह्या ठिकाणी इथपर्यंत जरूर अभ्यास करायचा ह्या गोष्टीचा की फक्त नीचेचे ग्रह असल्यामुळे ते वाईट फल आपल्याला देत नाही. त्याबरोबर जर स्वराशीचे आणि उच्च राशीचे जर ग्रह असतील तर त्या ठिकाणी आपल्याला शुभ फले सुद्धा देतात आणि ह्याला म्हणतात नीच भंग योग. जर त्यांच्या पत्रिकेमध्ये नीच भंग योग झाला असेल तर त्यांनी नीच राशीमध्ये ग्रह असल्यामुळे घाबरायचं कारण नाहीये. असेच आम्ही व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन नवीन घेऊन येत असतो. ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांना सुद्धा आम्ही अशा पद्धतीनं गायडन्स करतो. यामध्ये आज आपला भाग 23वा आहे. ज्योतिषशास्त्र आपण घरी शिकण्याचा याबद्दल 23वा हा भाग आपण या ठिकाणी दाखवला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सांगा की अशा पद्धतीनं गैरसमज करून घेऊ नका. नमस्कार.